आणि नमस्कार मित्रमैत्रिणी, नो रिक्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दिसणारे हे जे प्लांट आहे त्याचे नाव आहे सॉन्ग ऑफ इंडिया. हो, आता तुम्ही म्हणाल की अगदी शहाण्यासारखं वागतं म्हणजे नक्की करतं तरी काय, तर त्याचीच माहिती आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटकन घेऊया. व्हिडिओला सुरू करण्याआधी सर्वांना नम्र विनंती की चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका. माहिती देण्याआधी एक लुक आपण या प्लांटवर टाकूयात. इथे तुम्ही पाहू शकाल की इथे एक अगदी छोटासा एक कोंब पण फुटलेला आहे या प्लांटला, हे पहा. तर अगदी शहाण्यासारखं वागणाऱ्या या बाळाचं नाव, अरे शहाण्यासारख्या वागणाऱ्या या झाडाचं नाव, वनस्पतीशास्त्रीय नाव ड्रॅकेना रिफ्लेक्सा असं आहे, आणि कॉमनली आपण सॉन्ग ऑफ इंडिया या नावाने ओळखतो. ॲस्पेरॅगिसी फॅमिलीतील बारमाही प्रकारामध्ये मोडणारे हे प्लांट आहे. एक श्रब म्हणजे झुडूपवर्गीय प्लांट म्हणून आपण हे ग्रो करू शकतो, पण हे जर जास्तच उंच वाढत गेले तर वेळोवेळी याची छाटणी करणे गरजेचे असते, कारण हे प्लांट 3 ते 20 फूट उंच देखील वाढू शकते. इतर सर्व झाडांप्रमाणेच या प्लांटला सुद्धा पाण्याचा चांगला निचरा होणारी मातीच गरजेची असते. नर्सरीतून आणलेले रोपटे कसे रिपोर्ट करावे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की चेक करा. त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच मी हे रोपटे एका ग्रोबॅगमध्ये रिपोर्ट केलेले आहे. पाण्याच्या नियोजनाबाबतीत म्हणायचे झाले तर आता उन्हाळा असल्यामुळे मी याला 2 ते 3 दिवसातून पाणी देत होते, आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुम्ही वातीचा वरचा थर सुकला तर आणि तरच पाणी द्यायचे आहे. ओव्हर वॉटरिंग अजिबात आपल्याला करायचे नाही. फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता या विंडोच्या वरती बाल्कनी असल्यामुळे या विंडोमध्ये अगदी इनडायरेक्ट असा सूर्यप्रकाश येतो, आणि तो इनडायरेक्ट जो काही सूर्यप्रकाश आहे तोच या प्लांटला मिळत राहतो. आणि विशेष म्हणजे या प्लांटला इनडायरेक्ट सूर्यप्रकाशच जास्त मानवतो. डायरेक्ट ऊन पडल्यामुळे याची टोकं किंवा याच्या पानांच्या कडा करपूल. बऱ्याच ठिकाणी उद्यानांमध्ये किंवा काही ऑफिसेसच्या कडेने देखील ही झाडे मी लावलेली पाहिली आहे. तुमच्याकडे हे प्लांट सावलीमध्ये आहे की डायरेक्ट उन्हामध्ये आहे कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमचा अनुभवही सांगा की डायरेक्ट उन्हामध्ये याची पानं करपतात. आता खताविषयी जर बोलायचे झाले तर पॉटिंग मिक्स करताना मी जेव्हा जे रेडीमेड व्हर्मी कंपोस्ट घेतले होते त्याच्यानंतर 2 ते 3 महिने याला कुठल्याच प्रकारचे खत दिलेले नव्हते. फक्त इतर झाडांबरोबर महिन्यातून एकदा सीव्हीड लिक्विड फर्टिलायझर किंवा मग रेडीमेड व्हर्मी कंपोस्ट हे महिन्यातून एकदा 2 चमचे वगैरे देत असते. या प्लांटवर मिलीबग्स किंवा स्पायडर माइट्सचा अटॅक होऊ शकतो, त्यामुळे सेफर साईड म्हणून तुम्ही नीम ऑइल स्प्रे या प्लांटवर करू शकता. हे प्लांट तुम्ही कटिंगने देखील अगदी सहजरित्या ग्रो करू शकता. आता हे माझं झाड एवढं वाढलेलं नाही आहे की त्याचं कटिंग मी करू शकेल, पण जेव्हा केव्हा वाढेल तेव्हा याचं असं कटिंग घेऊन त्याच्या खालच्या साईडची पानं काढून तुम्ही ते कटिंग मातीमध्ये खोचून देऊ शकता. तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांच्या घरी अशी एखादी छोटीशी जागा किंवा छोटासा कोपरा म्हणा असा असतोच की जिथे ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट येते, तर अशा ठिकाणी तुम्ही हे सॉन्ग ऑफ इंडियाचे प्लांट अगदी बिनदिक्कीतपणे लावू शकता. तसेच इथे तुम्ही पाहू शकता हे आपले आहे टर्टल वाईनचे प्लांट, ज्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ते देखील आता किती छानरित्या ग्रो होत आहे इथे तुम्ही बघू शकताय. तर आहे की नाही हे टर्टल वाईन प्लांट पण या इनडायरेक्ट ब्राईट सनलाईटमध्ये अतिशय छानरित्या ग्रो होत आहे. फ्रेंड्स, हे प्लांट जर तुम्ही बाहेर ग्रो करत असाल आणि याला व्यवस्थित ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट आणि आर्द्रता मिळाली तर याच्यावर फ्लॉवरिंगसुद्धा होते. हो, मी वाचलेल्या माहितीनुसार या प्लांटवर पांढऱ्या रंगाची छोटीशी फुले देखील येतात. तर फ्रेंड्स, आहे की नाही हे लो मेंटेनन्स प्लांट, म्हणजेच अगदी शहाण्यासारखं वागणारं प्लांट. तुम्ही तुमच्या घरी हे लो मेंटेनन्स प्लांट ग्रो करून पहा, आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करा. भेटूयात आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.